मी भाग्यश्री ढोंगे VKB न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर शहरातील 50 अधिक पेट्रोल पंप आजही बंद. तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेल पुरवठा ठप्प. स्वातंत्र्य विदर्भ करण्याकरिता नागपुरात करण्यात आले ठिय्या आंदोलन. जय विदर्भ पार्टीतर्फे मांडण्यात आल्या अनेक मागण्या. आणि कत्तलीसाठी 25 गायी घेऊन जाणाऱ्या ट्रकला नागरिकांनी पेटविले. नांदेड शहरात काही काळ निर्माण झाले तणावाचे वातावरण. नागपुरातील 50 अधिक पेट्रोल पंप आज देखील बंदच आहे. पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होताना दिसून येते, तर सर्वसामान्यांना याचा भारी फटका बसतोय. दैनंदिन जीवनात अनेक जण गाड्यांचा उपयोग करत असतात, तर आताच्या काळात प्रत्येकाजवळ गाडी असते, परंतु या गाड्यांना चालविणारे पेट्रोल मिळत नसेल तर काय होणार, हा प्रश्न उपस्थित होतो. याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल नसल्याने आज तिसऱ्या दिवशीही नागपुरातील 50 अधिक पेट्रोल पंप बंद आहेत. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने सोमवारपासून नागपुरातील 50 जास्त पेट्रोल पंप बंद आहेत. पेट्रोल पंपवर पेट्रोल मिळत नसल्याने वाहनचालकांची देखील गैरसोय होत आहे. ॲडव्हान्स पैसे देऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल न दिल्याने शहरातील 50 जास्त पेट्रोल पंप बंद आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. शहरात रेल्वेमध्ये होणाऱ्या चोरींच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता मागील महिन्यात बल्लारशा ते अहमदाबाद जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सलग 2 चोऱ्या झाल्या आणि इतर गाडीमध्ये मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच आरोपी अनिकेत कुंभरे राहणार मारेगाव यवतमाळ याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. हा आरोपी गाड्यांमध्ये फिरतो व चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या दृष्टीने पोलिसांनी सापळा रचून विचारपूस केली, पण तरीही त्याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्यानंतर त्याच्या मित्राच्या सहाय्याने पोलिसांनी त्याची माहिती मिळवली व त्यानंतर तो बल्लारशाला असल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिली. आरोपीवर याआधी 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती नागपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांनी दिली. मागील महिन्यामध्ये नवजीवन बल्लारशा ते अहमदाबाद जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमध्ये कंटिन्युअस 2 चोऱ्या झालेल्या होत्या लेडीज पर्सच्या, आणि त्याच गाडीमध्ये किंवा इतर गाड्यांमध्ये पण मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले होते. तर आम्हाला अशी माहिती मिळाली की अनिकेत कुंभरे राहणार मारेगाव यवतमाळ हा मुलगा या गाडीमध्ये फिरतो आणि चोऱ्या करतो. तर त्या दृष्टीने आम्ही एक टीम डिसाईड केली आणि टीम आम्ही वरोऱ्याला पाठवली. वरोऱ्यामध्ये त्याच्या मित्रांकडे त्याचा विचारपूस केली तेव्हा तो काही मिळून आलेला नाही. मग त्याच्या मित्राच्या माध्यमातून त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला पता माहिती पडली का तो बल्लारशाला आहे. तर बल्लारशाला आम्ही एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 7 मोबाईल आणि एक लॅपटॉप बॅग असं जवळपास 1,28,900 रुपयाचा मुद्देमाल आम्ही टोटल जमा केला. तर या कारवाईमुळे या बल्लारशा ते नागपूर किंवा बल्लारशा ते अकोला या लाईनवर चोऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. कॅमेरामन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. 26 मे 2022 रोजी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला होता. त्यामुळेच आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. शिवसेना नेता दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानांना लुच्छा म्हटले आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल असे अपमानास्पद विधान करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. शिवसेना पक्षाच्या नेत्यांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अनेकदा अपमानास्पद वक्तव्ये केली जातात. राजकीय पक्ष म्हणून राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला शिवराळ भाषेत संबोधणे ही आपल्या देशाची संस्कृती नाही, असे म्हणत नागपूर शहर भाजपा महिला मोर्चातर्फे दीपाली सय्यद यांच्याविरोधात बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणीही भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. आज सगळ्यांना आज आम्ही बर्डी पोलीस स्टेशनला सबनीस साहेबांना आज आम्ही FIR करण्यासाठी दीपाली सय्यद ज्या बेताल वक्तव्य करतात पूर्ण महाराष्ट्रात ज्यांची व्हिडिओ व्हायरल होते
आणि एका सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या विरोधात जर तुम्ही शिवीगाळ करत असाल तर त्याचा एफ आय आर का नाही व्हावा? आमची लीगल मागणी आहे, आमची काही वेगळी मागणी नाही आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी नरेंद्रभाई मोदींबद्दल बोलल्या होत्या, आम्ही याच पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं शांततेने. त्यानंतर त्यांनी अमृता फडणवीस आणि देवेंद्रजीबद्दल बोलल्या होत्या. अमृता फडणवीसांचा काय संबंध हो, का बरं त्यांनी काही बोलावं त्यांच्याबद्दल? त्यांना मी त्यांना कोठडीत टाकून देईल असं म्हणणारी बाई तिच्या विरोधात जर आम्ही येऊ नये आज तर काय करणार आहे? अरे तुम्ही जर हनुमान चालीसा वाजणाऱ्यांना कोठडीत टाकता तर ही पंतप्रधानांना शिवीगाळ करणारी बाई हिला कोठडीत का टाकत नाही? हिच्या विरुद्ध आमचा एफ आय आर इथे का घेतला जात नाही? या सर्व महिला आज इथे त्याच्यासाठी बसलेल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून सबनीस साहेब म्हणतात की आम्ही लीगल ॲडवायझरी घेतल्याशिवाय इथे एफ आय आर करणार नाही म्हणून. आणि आम्ही तुम्हाला कळवू की लीगल ॲडवायझरी झाल्यानंतर तुमचा एफ आय आर घेतला जाईल की नाही. ज्या व्यक्तीचं वक्तव्य पूर्ण महाराष्ट्रात मीडियातून प्रसारित झालेलं आहे तर तुम्हाला अजून कोणता सबूत पाहिजे की कोणता तुम्हाला एखादा कोणाची गवाही पाहिजे? गवाही देण्याची गरज नाही आहे. इथे डायरेक्ट तिने मीडियामध्ये केलेलं आहे, तुम्ही एफ आय आर घ्या अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहे. आज BJP की तरफ से अभिनेत्री दीपाली सैयद के खिलाफ एक एप्लीकेशन दिया है उन्होंने, वो एप्लीकेशन हमने एक्सेप्ट कर लिया है. अभी उसके बारे में जो कानूनी प्रक्रिया है या जो भी लीगल ओपिनियन है वो हिसाब से हम लोग आगे की कार्रवाई करेंगे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील वेगळ्या विदर्भ राज्यांसाठी जय विदर्भ पार्टीतर्फे 1 जून रोजी बुधवार सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी विदर्भ पार्टीच्या वतीनं वेगळ्या मागण्या करण्यात आल्या, तर पार्टीचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. स्वतंत्र विदर्भ करण्याकरिता जय विदर्भ पार्टीतर्फे 1 जून रोजी बुधवार सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मागण्या समोर ठेवण्यात आल्या. स्वतंत्र विदर्भ राज्याची तात्काळ निर्मिती करा, घरगुती वीज बिलातून विदर्भातील जनतेला 200 युनिटपर्यंत मुक्त करा, लोडशेडिंग बंद करा, वीज कापणे बंद करा, कृषी पंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा, विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी पुन्हा जाहीर करा, विदर्भातील हत्ती वाघांचे स्थलांतरण बंद करा, विदर्भातील नोकऱ्यांचा अनुशेष तात्काळ भरून काढा, तसेच विदर्भातील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित करा, विदर्भाच्या इत्यादी मागण्या यावेळी जनतेसमोर ठेवण्यात आल्या. तर जय विदर्भ पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जय विदर्भ पार्टीच्या वतीने जे स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आंदोलन करत आहे, पर सोबतच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. विदर्भातील मेडिकल कॉलेज पळवून घेतले, इथचे मंडळे महामंडळे पळवण्यात आले, सोबत इथे मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ असूनही इथे रोजगाराची संधी नाही. वीज इथे तयार होत असताना ही वीज इथून पळवली जाते, परंतु पश्चिम महाराष्ट्रात रोजगार आहे आणि विदर्भात रोजगार नावाची वस्तू नाही. त्यामुळे तुम्ही पाहत असाल का नक्षलवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, गावागावात असंतोष निर्माण होत आहे, आणि अशा परिस्थितीत विदर्भासाठी लढणारी एकमात्र पार्टी जय विदर्भ पार्टी आज इथे ठिय्या आंदोलन करत आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लवकरच पावसाळा येणार असूनही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. नगर परिषद हद्दीतील पाण्याचे साम्राज्य पसरले असून येथील दुर्गंधीमुळे आजारांना निमंत्रण देत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत काँग्रेसच्या वतीने सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कामठी शहरातील नाल्या तुडुंब भरल्या असून दुर्गंधी निर्माण झाली आहे. नगर परिषदेतर्फे नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचे कार्य हे संपूर्ण नालेसफाई करणे, केरकचरा उचलणे असे असले तरी संबंधित कंत्राटदार या प्रकारचे धातुरमातूर कार्य करून पैशाची उकल करीत आहेत. घाणीमुळे नागरिकाच्या नाकी नऊ आले आहे. या संदर्भात कित्येकदा लेखी तक्रार करून नालेसफाईची मागणी करण्यात आली, मात्र नगरसेवकाच्या मागणीला प्रशासनातर्फे केराची टोपली दाखवत आहेत. सफाई कर्मचारी प्रभागातील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, ते नियमित कामावर येत नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या आहेत. नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक हे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असून अनेक ठिकाणी बनावट कामगार कार्यरत असल्याचे काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. अशी माहिती आली का तुमच्या स्वास्थ्य जो अधिकारी आहे येईल तरी डबी माणसं ठेवली आहे, जे काही काम करत नाही. आता पहिले नगरसेवक होते, मागे लागू लागू काम करत होते. तुमचा तो अधिकारी बोगस आहे, लोकांनी काम करत नाही तर त्याने लोकांनी काम करू देत नाही अशी तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून हे तुमच्यापाशी माहिती खोटी माहिती सांगते. आजची परिस्थिती याच्या का कोणत्या वाड्यात काम करून नाही राहिले,
जे 32-32 वार्ड असेल ना कोणत्या वार्डात काम करत नाही तुमचे कर्मचारी जे सफाई कामगार हे येत नाही हे एका वार्डाची समस्या नाही पूर्ण कामठी शहराची समस्या. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. आपलं स्वागत. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून न्यू इंदोरा जेटवन बुद्ध विहार येथे भीमगीताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेत भीमगीत सादर केले. नागपुरात नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंदोरा जेतवन बुद्ध विहार येथे भीमगीताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार मिलिंद माने, उत्तर मंडल प्रभारी संजय भेंडे, पूर्व सभापती विक्की कुकरेजा, नगरसेविका प्रमिला मथरानी, महिला अध्यक्ष सरिता माने, दौलत कुंगवानी, मंडल महामंत्री जितेंद्र ठाकूर, अनुसूचित जाती अध्यक्ष संजय भगत, तीर्थदास रत्नानी, रीता गजभिये, आलोक पांडे, जय सजवानी, मनीष मगलेकर, राजेंद्र गायकवाड, विकेश डोंगरे, संजय रामटेके, संदीप मनवतकर, मुकेश साधवानी, जगदीश भैयाजी यांची उपस्थिती होती. सभी को मैं उत्तर नागपुर मंत्री पद भारतीय जनता पार्टी से राखी मानवटकर. मैंने 14 अप्रैल और हमारे बुद्ध पूर्णिमा में जिस तरीके से भव्य प्रोग्राम लिया था न्यू इंदोरा जेतवन बुद्ध विहार के पास, उसी तरीके से हमारे माननीय केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी, इनके बर्थडे के उपलक्ष्य में आज मैंने भीमगीत का आयोजन किया था. जिस तरह मेरा प्रोग्राम हर बार सक्सेस होता है और मेरे माननीय जो अध्यक्ष और मेरे माननीय रिस्पेक्टेड लोग रहते हैं बीजेपी पार्टी के, सभी लोग आकर मेरे कार्यक्रम की शोभा बढ़ाते हैं, उसी तरीके से आज मेरे बस्ती के नागरिकों ने और मेरे माननीय जज लोगों ने आकर मेरे कार्यक्रम की शोभा बढ़ाई. इसके लिए मैं तहे दिल से उनका शुक्रिया करना चाहती हूँ. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय हिंद. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे रात्री एक ट्रक कत्तलीसाठी गाय घेऊन जाताना नागरिकांना दिसला असता नागरिकांनी त्यातील गायी काढून ट्रकला पेटवले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ठिकाणी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईच्या दिशेने 25 गायी घेऊन जाणारा ट्रकचा नांदुरा शहरात बिघाड झाल्याने ट्रक एका ठिकाणी थांबला. मात्र त्यातील गायींचा ओरडण्याचा आवाज नागरिकांना आला असता त्यात 25 गायी कोंबून चालले असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी त्यातील गायींना तत्काळ बाहेर काढले असता त्यातील 8 गायींचा मृत्यू झालेला होता. नागरिकांचा संताप पाहून ट्रकचालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. मात्र नागरिकांच्या मनात संताप असल्याने त्यांनी त्या ट्रकला पेटवले.
यावेळी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी दंगा काबू पथक तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली व चालक आणि त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खुडकेश्वर पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपीला चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यापैकी 1 आरोपी अल्पवयीन असून त्याच्या नावावर कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी भंगाराचा व्यवसाय करायचे, दिवसा घरफोडी करून रात्री चोरीचे प्रकार करायचे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय. गेल्या काही दिवसांपासून हुडकेश्वर पोलीस स्टेशन डीजी ऑफिसच्या माध्यमातून आणि सीपींच्या सूचनेनुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यात आरोपींची तपासणी केली जात होती, ज्यामध्ये आरोपी ज्या परिस्थितीत सापडला त्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत होता. या मोहिमेमुळे हर्ष भुजाडे नावाचा व्यक्ती शस्त्रासह सापडला. त्यावर पोलिसांनी आर्म्स ॲक्ट अन्वये कारवाई केली, ज्यामध्ये आरोपीचे आणखी 2 साथीदार असून ते गेल्या 1 महिन्यापासून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या आवारात घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 1 दरोड्याचा गुन्हा तर 6 घरफोडीच्या घटना पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पोलिसांना 1 कॅमेरा, 2 मोबाईल, 1 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि काही चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. मुख्य आरोपी हर्ष भुजाडे याच्या नावावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता, मात्र त्याच्या साहिल पठाण या अन्य साथीदाराच्या नावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने यापूर्वी 7 महिने कारावास भोगला असून तो भंगार व्यवसायात गुंतला आहे. भंगारच्या कामानिमित्त फिरत असताना तो घराची रेकी करत असे आणि सायंकाळी सर्व साथीदार मिळून चोरीच्या घटना घडवून आणायचे. साहिल पठाण हा अल्पवयीन असला तरी तो या सर्व आरोपांमध्ये सक्रिय सहभागी होता. पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत. मागील काही दिवसांमध्ये डीजी ऑफिसच्या मार्फतने आणि सीपी सरांनी दिलेल्या निर्देशान्वये आपण कारवाई करत होतो, ज्याच्यामध्ये आपण गुन्हेगारांना चेक करत होतो आणि ते मिळून आल्यास किंवा ते ज्या परिस्थितीमध्ये मिळून आलं त्यानुसार आपण गुन्हे दाखल करत होतो. त्या दरम्यान आपल्याला 1 आरोपी शस्त्रासह मिळून आला. त्याचं नाव होतं हर्ष भुजाडे. तर तो हर्ष शस्त्रासह मिळून आला म्हणून आपण 3 दिवसापूर्वी त्याच्यावर आर्म्स ॲक्टची कारवाई केली होती. त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर मला ही माहिती मिळाली की ते 3 साथीदार होते, जे मागल्या 1 महिन्यापासून पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करत होते आणि त्यांनी 1 रॉबरीचा पण गुन्हा केलेला होता. तर त्यामधला रॉबरीचा गुन्हा आणि 6 घरफोडीचे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहे. दिवसा ढवळ्या गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंडांना बीड पोलिसांनी अवघ्या 24 पकडले. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी दुपारच्या सुमारास फिल्मी स्टाईलचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत 1 गोळीबार होऊन जखमी झाला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने बंदूकधाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. मात्र बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गुंडाला अटक केली. चोरट्यांकडून धारदार शस्त्रासह पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी 6:15 सुमारास माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तालखेड हे जे आमचं बीट आहे त्या बीटच्या ठिकाणी एक घटना घडली, ज्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये 4-5 इसम होते आणि त्यांनी तिथल्या एका स्थानिक तरुणावर गोळीबार केला. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आपले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तिथेच एक आरोपी हा ग्रामस्थांनी पकडून ठेवला होता, तो आरोपी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तपास करून हे 5 आरोपी आम्ही आत्तापर्यंत जेरबंद केलेले आहेत. ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे, गायकवाड नावाचा जो आरोपी आहे, तो त्यावर ह्यापूर्वीसुद्धा MPDAची कारवाई ही करण्यात आली होती. ह्या टोळीचं अजून काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पण आम्ही तपासतो आहे. त्यासोबतच ह्याच्यामध्ये 1 गावठी पिस्टल, त्यासोबतच 4 काडतूसं आणि काही धारदार शस्त्रास्त्र ही जप्त करण्यात आली आहे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमधून. सुरुवातीला तरी तो तात्कालिक कारणावरनं झालेला प्रकार हा दिसतोय, परंतु तपासाअंतीच ह्याच्यामध्ये स्पष्टपणा येईल की नेमकं कुठल्या कारणामुळे हा गोळीबाराचा प्रकार घडला होता. ह्याच्यातला जो आरोपी आहे, जो मुख्य आरोपी आहे, तो गुंडच आहे. ह्यापूर्वीसुद्धा तो आम्ही त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं होतं आणि त्यावर ह्यापूर्वीचे सुद्धा गुन्हे आहेत.
दोन महिन्यापूर्वी पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता आणि तो त्याच्यामध्ये फरार होता. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षातर्फे कामठी गोयल टॉकीज येथे मराठी चित्रपट धर्मवीर निःशुल्क दाखवण्यात आला. तर चित्रपट बघण्याकरिता नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर खासदार तुमाने यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठपणे काम करावे असे आवाहन केले. माझा वाढदिवस सर्व शिवसैनिक आणि सर्व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या वतीने सर्व खुशीने आनंदाने साजरा करतात आहे. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि या माझ्या मतदारसंघातील जनतेमध्ये उत्साह दिसतो आहे. सकाळपासनं 7 वाजेपासनं घरी सर्व भेटत होते, आता इथे आलं, इथे सर्व आयोजन आहे. आजला पण आहे, मुरेडला पण आहे, मालेगावलाही आहे. या दृष्टीने सर्व कार्यकर्ते एकत्र येतात आणि याचा उपयोग पक्ष संघटनेकरता होईल. पक्ष संघटन आज मजबूत आहे, भविष्यातसुद्धा ते आणखी जास्त मजबूत होऊन आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष या राज्यात ज्याबद्दल सत्तेमध्ये आहे त्या सत्तेमध्ये राहू. आज या रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आदरणीय कृपालजी तुमाने साहेब यांचा 1 जून या दिवशी वाढदिवस आहे आणि आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित धर्मवीर पिक्चर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. धर्मवीर दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन येथील स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेना कशी कशा पद्धतीनं काम करायचं, कसा पक्ष वाढवायचा याच्याबद्दल एक मार्गदर्शन व्हावं, पिक्चरच्या चित्रपटाच्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावं म्हणून खासदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.